कर लेते हैं इस वक्त की बड़ी खबर का आपको बता दें। महाराष्ट्र की राजनीति से बड़ी खबर सामने आ रही है। केंद्र सरकार पर उद्धव ठाकरे ने तीखा हमला बोला है, तो ये बड़ी खबर। इस बीच आपको बता दें यूसीसी और साथ ही साथ तमाम ऐसे मुद्दों को लेकर उद्धव ठाकरे द्वारा ये बड़ी बात केंद्र सरकार को कही गई है। यूसीसी पर उद्धव का कटाक्ष, एक राष्ट्र एक पार्टी स्वीकार्य नहीं है। भ्रष्टाचार को लेकर प्रधानमंत्री पर दोहरेपन का भी आरोप लगाया है उद्धव ठाकरे ने। समान नागरिक कायदा करा, चर्चा जरूर करा। 370 कलम काश्मीरचं काढताना आम्ही पाठिंबा दिलाच होता। समान नागरिक कायदा सुद्धा काय आहे तो या एकदा लोकांना कळू द्या ना। आम्ही कुठे म्हणतो आम्ही विरोध करतोय, पण समान नागरिक कायदा कशासाठी? एक देश आणि एक कायदा, आम्हाला मान्य एक देश आणि एक कायदा बरोबर आहे, पण एक देश आणि एक पक्ष आम्ही कदापि मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की एका ह्या हिंदुस्थानामध्ये केवळ भारतीय जनता पक्षच राहिला पाहिजे, बाकी सगळे पक्ष हे आम्हीच चालवणार, आणि तसंच चाललेलं आहे। आज आपल्यातनं मिंदे गेलेत ते म्हणतात शिवसेना माझीच, काल परवाकडे सगळे राष्ट्रवादीतले गेले ते म्हणतात राष्ट्रवादी आमचीच, पण यांचा मालक सत्ता मालिक एक, या सगळ्या राजकीय पक्षांचा मालिक एक, चालते तुम्हाला? फोडताना त्यांनी काही शिंतोडे राष्ट्रवादीवरती उडवले। 70,000 कोटीचा घोटाळा करणारा पक्ष म्हणून त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी, 70,000 कोटीचा घोटाळा केला, आणि 4 दिवस होत आहेत तो तेव्हा हे सगळे गटच्या गट फुटला आणि म्हणतात आम्हीच राष्ट्रवादी। आता त्यांच्याबरोबर मोदीजींचा फोटो येणार, 70,000 कोटी ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याबरोबर फोटो येणार। हे तुम्हाला पटते? हे हिंदुत्व तुम्हाला पटते? हा खोटेपणा तुम्हाला पटतोय? पण पंतप्रधान भोपाळमध्ये जाऊन प्रचार करतात। मणिपूर हा एक कधी शब्द ऐकलाय का तुम्ही? ऐकलाय ना मणिपूर?